नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? छान आहात ना, मस्त आहात ना? छान रहा, मस्त रहा, काळजी घ्या आपली, स्वतःची, आपल्या परिवाराची आणि आपल्या आरोग्याची। मित्रांनो, मी आपला मित्र सिद्धेश आपल्यासमोर नवीन नवीन विषयाचे व्हिडिओ सादर करत असतो। बऱ्याच लोकांचा प्रतिसाद उत्तम येत असतो, उत्स्फूर्तपणे लोक प्रतिक्रिया देत असतात, त्यामुळे आजचा आपला एक वेगळा विषय आहे, खूप छान विषय आहे। विषय आहे चैत्र मास। फाल्गुन मास संपतो, फाल्गुन मासातील शेवटचा दिवस म्हणजेच फाल्गुन अमावस्या। यावर्षी 2021 फाल्गुन मास थोडक्यात स्नानदानासाठी व सोमवती अमावस्येचा योग जुळून आलेला आहे। सोमवार दिनांक 12 एप्रिल 2021 आपण निश्चित त्याचा फायदा घ्या। मित्रांनो, चैत्र मास, चैत्र हे नाव ह्या महिन्याला कसे पडले असा आपल्या मनात प्रश्न निश्चितच येत असेल। तर मित्रांनो, या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा त्याच्या आसपास चित्र हे नक्षत्र असतं, म्हणून हा चैत्र मास। चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा, आनंदाचा दिवस, म्हणजेच हिंदू नववर्षारंभाचा हा पहिला दिवस। यावर्षी गुढीपाडवा मंगळवार दिनांक 13 एप्रिल 2021 रोजी आलेला आहे। अतिशय आनंदाचा हा दिवस। ह्या दिवशी सकाळी दात घासताना कडुलिंबाच्या काडीने दात घासावे। आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याकडे गंगाजल उपलब्ध असेल तर ते गंगाजल, कडुलिंबाचा पाला, रक्तचंदन चूर्ण असं घालून अंगाला सुवासिक तेल व सुगंधी उठणे लावून अभ्यंग स्नान करावे। मित्रांनो, अभ्यंग स्नान न केल्यास नरक प्राप्ती होते असं शास्त्रात सांगितलेलं आहे, म्हणून अवश्य अभ्यंग स्नान करा। या दिवशी कडुलिंबाचा कोवळा पाला, जिरे, गुळ असं सेवन करायला सांगितलेलं आहे। सूर्यानंतर संकल्पपूर्वक ब्रह्मध्वज पूजन करावे। वेळूच्या काठीवर उंच गुढी उभी करावी। या वर्षीचा संवत्सराधिपती मंगळ व पंचांगस्थ गणपतीचे पूजन करावे। पंचांगावर जो गणपती असतो त्याचं पूजन करायला सांगितलेलं आहे। प्रतिपदेला प्रभू श्री रामचंद्र तसेच वासंतीय चैत्र नवरात्र याचा आरंभ होत असतो। नवरात्र घटस्थापनेचा यावर्षीचा मुहूर्त सूर्योदय ते सकाळी 8:47 आहे। सूर्यदेव त्याच दिवशी मेष राशीत व अश्विनी नक्षत्रात मध्यरात्रीनंतर प्रवेश करीत आहेत, त्यामुळे मेष संक्रांतीचा हा पुण्यकाल मात्र बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी सूर्योदय ते दुपारी 12:35 आहे। 13 एप्रिल रोजी सायंकाळी चंद्रदर्शन आहे। हे चंद्रदर्शन घेतलं तर पुढचा सर्व मास उत्तम जातो असं सांगितलेलं आहे। नूतन संवत्सराचा हा पहिला दिवस। या दिवशी मन प्रसन्न ठेवावे, सर्वांशी आनंदाने गोडीने वागावे, वादविवाद टाळावेत असे म्हणतात। कारण का वर्षाचा पहिला दिवस जर का शुभ गेला, आनंदात गेला, तर निश्चितच सकारात्मक ऊर्जेमध्ये आपण जर का घालवलात तर पुढील संपूर्ण वर्ष असेच सकारात्मक व आनंददायी जाते। मित्रांनो, पुढे 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीचा दिवस, अतिशय आनंदाचा दिवस तो सुद्धा। तसेच श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज व संत झुलेलाल ह्यांचा पण जयंतीचा दिवस आहे हा 13 एप्रिल। 15 एप्रिल रोजी गौरी तृतीया आहे, चैत्रातली गौर जी आपण म्हणतो होती त्या दिवशी बसणं आहे। 16 एप्रिलला विनायक गणेश चतुर्थी आहे, चैत्रातला गणेशाचा उत्सव, गणपती जन्म तो ह्या दिवशी आहे। ह्या दिवशी गजाननाला दवणा वाहावा व लाडवाचा नैवेद्य दाखवावा। 17 एप्रिलला पंचमी आहे, यथाशक्ती लक्ष्मीपूजन करावे आणि लक्ष्मीदेवीची कृपा संपादन करून घ्यावी। पुढे 18 एप्रिल म्हणजे षष्ठीच्या दिवशी मोरावरती आरूढ झालेले असे कार्तिक स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करावे, ज्या योगे स्मरणशक्तीचा विकास होतो असे शास्त्रात सांगितलेले आहे। 19 तारखेला शुक्राचा पश्चिमेला उदय होत आहे। गुरु व शुक्र अस्तामध्ये मुहूर्तादी शुभ कार्य, लग्न, मुंज इत्यादी कार्य वर्ज्य असतात, परंतु आता हा शुक्राचा उदय झाल्यामुळे लग्न,
त्याचप्रमाणे मुंज वास्तुशांत या कार्याला निश्चितच सुरुवात होईल. बुधवार दिनांक 21 एप्रिल रोजी प्रभू रामचंद्रांची श्री रामनवमी व हनुमानाचे अवतार असणारे श्री रामभक्त सज्जनगडचे रामदास स्वामी यांची सुद्धा जयंती आहे. मराठवाड्यात जांब समर्थ हे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थळ आहे. निश्चित आपण जाऊन या. 23 एप्रिलला कामदा एकादशी व्रत आहे, तर पुढे दुसऱ्या दिवशी 24 एप्रिल रोजी शनि प्रदोष आहे. शिवाय या दिवशीच कामदेव पूजन सुद्धा करायला सांगितलेलं आहे. मित्रांनो, हनुमान जयंतीचा जो उपवास आहे तो 26 एप्रिलला आलेला आहे, कारण का 27 एप्रिलला मंगळवारी हनुमान जयंती आहे. स्नानदानासाठी पौर्णिमा आलेली आहे त्या दिवशी. ह्याच दिवशी वैशाख स्नानारंभ सुद्धा होत आहे. पुढे हा शुक्ल पक्ष संपून चैत्र कृष्ण पक्ष सुरू होतो. शुक्रवार दिनांक 30 एप्रिल रोजी संकष्ट चतुर्थी व्रत आहे. 1 मेला चंद्राला देवीचा उत्सव आहे, तसेच त्या दिवशी महाराष्ट्र दिन व कामगार दिन सुद्धा असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. 3 मेला सोमवारी कालाष्टमी आहे, तर शुक्रवार दिनांक 7 मे रोजी वरुथिनी एकादशी आहे. पुढे 8 मेला कृष्ण पक्षातील शनि प्रदोष व्रत येत आहे. आणि मंगळवार दिनांक 11 एप्रिल रोजी दर्श स्नानदानासाठी अशी भौमवती अमावस्या आली आहे. मंगळवारी आल्यामुळे ह्या अमावस्याला खूप महत्त्व सांगितलेलं आहे. मित्रांनो, असा विविध गुणांनी सजलेला हा चैत्र मास आणि हे नवीन वर्ष, हिंदू नववर्ष ज्याला आपण म्हणतो, हे आपल्या सर्वांना समृद्धीचे भरभराटीचे जाओ व उत्तम आरोग्य प्रदान करो. मित्रांनो, विषय म्हणजे असा आहे की पुन्हा एकदा सरकारने काही कडक निर्बंध लावलेले आहेत, तरी सर्वांनी याबाबत निश्चित सतर्क रहा, योग्य ती काळजी घ्या, आपली स्वतःची, आपल्या परिवाराची आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची. हा व्हिडिओ हा चैत्र मासाचा विषय, गुढीपाडव्याचा विषय आपल्याला कसा वाटला ह्याच्या प्रतिक्रिया निश्चित द्या. काही शंका असेल तर निश्चित मला फोन करू शकता आपण. 9923106478 हा माझा क्रमांक आहे, संपर्क क्रमांक. त्याचप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून ह्या महिन्याचं महत्त्व, ह्या पाडव्याचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. माहितीसुद्धा असेलच, पण अजून काही नवीन जर का माहिती कळली असेल तर निश्चितपणे करा. आणि आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.